लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बाळापूर जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले वाहन दोन ठिकाणी रोखल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। शिवप्रेमींचा संताप पाहून प्रशासनाने नमती भूमिका घेत सदरील पुतळा असलेले वाहन सोडून देण्यात आले आहे। कळमनुरी तालुक्यातील बाळापूर जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उमरखेड या गावी जात असताना अचानक पोलिसांनी सदरील पुतळ्यास बसवण्याची परवानगी नसल्याचे कारण देत अडवून धरला। सदरील बाब आजूबाजूच्या शिवप्रेमी नागरिकांना मिळाल्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या ठिकाणी उमरखेडचे आमदार ससाने, माननीय आमदार गजानन घुगे, विजय पाटील बोंढारे, महेश गोविंदवार यांनी या ठिकाणी येऊन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार सुरेखा नांदे, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड यांच्याशी चर्चा करून पुतळा सोडण्याची विनंती केली। मात्र प्रशासनाने अडमुठी भूमिका घेत असल्याचं पाहून नेतेमंडळी आणि तरुणांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नमती भूमिका घेत अश्वारूढ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले वाहन सोडण्यात आले। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी विनायक हेंद्रे, बाळापूर। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।